कारण राष्ट्रवादीची स्थापना ज्यावेळेस शिवाजी पार्कला 10 जून 1999 झाली त्यावेळेस खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीचं वातावरण उभ्या महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवार साहेब तर होतेच होते, परंतु पवार साहेबांच्या नंतर हे वातावरण ढवळून काढण्याचं काम कोणी केलेलं होतं तर ते छगन भुजबळांनी केलेलं होतं। त्याच्यामुळे साहजिकच तिथं त्यांचा तो मान होता, त्यांचा तो अधिकार होता आणि बहुतांश आमदारांनी तो मान्य केलेला होता, म्हणून ते आमचे नेते झाले। दिलखुलास दादा असा आपण कार्यक्रमाचं स्वरूप आहे, त्यामुळे मी मोकळेपणाने काही प्रश्न विचारतो। हे प्रश्न काढताना आम्ही खूप सारा विचार केला, तुमची उत्तर द्यायची आधीची शैली बदललेली शैली। तुम्ही दोन मुख्यमंत्र्यांबरोबर काम केलं, पृथ्वीराज चव्हाण उद्धव ठाकरे, या दोघांबरोबरचा तुमचा काय अनुभव होता? दोघांनाही आमदारकीचा अजिबात अनुभव नव्हता। पृथ्वीराज चव्हाण साहेब हे दिल्लीमध्ये खासदार, मी आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब आम्ही एकाच वेळेस 91 साली आम्हाला ह्या पिंपरी चिंचवडकरांनी बारामती लोकसभा मतदारसंघांनी खासदार केलं आणि शेवटची दोन तिकीटं जाहीर झाली, शेवटची राजीव गांधी हयात होते, आदरणीय पवारसाहेब राज्याचे प्रमुख होते आणि त्यावेळेस शेवटची दोन तिकीटं कराड लोकसभा आणि बारामती लोकसभा जाहीर झालं, ते पृथ्वीराज बाबांना मिळालं कराडचं, बारामतीचं मला मिळालं, आम्ही दोघंही खासदार झालो आणि तेव्हापासून पृथ्वीराज बाबा नेहमी खासदार होत राहिले। नंतर श्रीनिवास पाटलांनी त्यांना 99 पराभूत झाल्यानंतर राज्यसभेचं सदस्य म्हणून त्यांना काँग्रेसनी संधी दिली आणि त्याच्यामुळं पहिल्यापासून त्यांचं जडणघडण उठणं बसणं हे केंद्रामधल्या सरकारमध्ये राहिलं, ते पीएमओचे पण राज्यमंत्री म्हणून त्यांनी पीएम ऑफिसचं काम पाहिलेलं आहे आणि मग नंतर मला वाटतं 2010 असेल, 2010 ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली आणि तशाच पद्धतीनं उद्धव ठाकरे साहेब पण कधी आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं नव्हतं, पण त्यांनी 2019 महाविकास आघाडी झाली, कधीच कुणाला वाटलं नव्हतं की हे तीन राजकीय पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडी ही होईल, परंतु ते सोनियाजींच्यामुळं पवारसाहेबांच्यामुळं उद्धवजींच्यामुळं घडलं आणि ते मुख्यमंत्री झाले। पण त्यांच्याही मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये आम्ही सगळ्यांनी एकत्रपणे अतिशय आपलेपणाने काम केलं आणि ती 2.5 वर्षाची कारकीर्द आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे। त्याच पद्धतीनं पृथ्वीराज बाबांच्या वेळेस आम्ही 4 वर्ष जवळपास काम केलं, पण काही गोष्टी काम करत असताना आपण पण आता ज्या सकाळ उद्योग सकाळ समूहात काम करता, कधी कधी तुम्ही आनंदाने समाधानाने काम करता, कधी कधी तुम्हाला नायला जास्त काम करावं लागतं। तसं उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामध्ये आम्ही आनंदाने समाधानाने काम केलं, पृथ्वीराज बाबांच्या वेळेस वरिष्ठांनी सांगितल्यामुळे नायला जास्त काम केलं।